सर्व पालकांचे सुजान पालकत्व या यूट्यूब चॅनलवर मी सहर्ष स्वागत करतो. आजपर्यंत आपण मेंदू विज्ञान व मानसशास्त्र या विषयावरील अनेक व्हिडिओज सुजान पालकत्व या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेले आहेत. असाच एक व्हिडिओज मी आज आपल्याकरिता खास विशेष करून घेऊन आलो आहे. तो म्हणजे आपल्याला ज्या वेगवेगळ्या सवयी लागतात अशा सवयी जर आपल्या मेंदूला लागल्या तर, जर चांगल्या सवयी आपल्या मेंदूला लागल्या तर आपलं जे व्यक्तिमत्व आहे, आपल्या सभोवतालचं जे वातावरण आहे ते आपल्या सवयीनुसार काम करायला सुरुवात करतं. मग साहजिकच आहे, जर सर्वच्या सर्व सवयी चांगल्या काम करत असतील तर आपलं जीवन हे यशाच्या दृष्टीने एक एक पाऊल, एक एक पायरी वर चढत जातं. मग आपल्या मेंदूला सवय कशी लागते किंवा सवय म्हणजे काय, सवयी कशा काम करत असतात, या गोष्टीवर आपण आता चर्चा करूया. तर सवय म्हणजे काय? कोणतीही गोष्ट जेव्हा आपण पुन्हा पुन्हा करतो, वारंवार करतो, तेव्हा त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते. आपल्या भारताचे महान राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ माननीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम सवयीबाबत खूप चांगलं एक त्यांचं स्टेटमेंट आहे, त्याचं आपण थोडंसं वाचन करूया. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर मोठे यश मिळवायचं असेल, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर मोठे यश मिळवायचं असेल तर तुम्ही फक्त तुमच्या सवयी बदला, तुम्ही तुमच्या सवयीवर काम करा. मोठे यश काम करण्यासाठी तुम्हाला खूप मोठे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही, तुमच्या सवयीवर काम करा. तुमच्या सवयी तुमच्या जीवनामध्ये यश मिळेल अशा लागल्या पाहिजेत, याकरिता तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं व्यक्तिमत्व आपोआप महान बनेल, तुमच्या जीवनामध्ये खूप मोठे यश येईल. बघा, सवयीचे दोन प्रकार पडतात तुम्हाला माहिती आहे, एक आहे चांगल्या सवयी आणि एक आहे चुकीच्या सवयी. चांगल्या सवयी आपलं व्यक्तिमत्व बनवितात तर चुकीच्या सवयी आपलं व्यक्तिमत्व बिघडवतात सुद्धा. चांगल्या सवयीमुळे आपलं आरोग्य वाढतं, आपल्याला यश मिळतं, आपल्याला आनंद मिळतो, आपली प्रतिष्ठा वाढते, आपल्याला वेगवेगळी कौशल्य आत्मसात होतात. तर चुकीच्या सवयीमुळे आपल्याला त्रास वाढतो, आपल्या जीवनामध्ये दुःख येतं, आपल्याला वेगवेगळे आजार लागतात, आपली मानसिक परिस्थिती वारंवार बिघडते. हे कशामुळे होतं? चुकीच्या सवयीमुळे. मग सवयीबाबत एक खूप महत्त्वाचं वाक्य आहे, सवयी आपण लावल्या आता सवयी आपल्याला चालवितात. बघा, तंबाखू खाण्याची सवय आपण लावली, दारू पिण्याची सवय आपण लावली, खूप जास्त वेळ अभ्यास करण्याची सुद्धा सवय आपणच लावली, दररोज सकाळी 2 तास व्यायाम करण्याची सुद्धा सवय आपणच लावली. ज्या सवयी आपण आपल्याला लावल्या आता त्याच सवयी आपल्याला बनवतात. जर चुकीची सवय असेल तर दारू पिल्याशिवाय आपले हातपाय काम करत नाही, आणि जर चांगली सवय असेल तर ती चांगली सवय सुद्धा केल्याशिवाय आपल्याला स्वस्थ वाटत नाही, चांगलं वाटत नाही. म्हणजे सवयी आपण लावल्या आता सवयीच आपल्याला चालवितात. त्यामुळे आपल्या सवयी कोणत्या आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. सर्वच्या सर्व सवयी या आपल्या अंतर्मनातून काम करीत असतात, आपलं अंतर्मन आपल्या सवयीला चालवित असतं. आता अंतर्मन आणि बाह्यमन म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. आपल्या मेंदूची जी काम करण्याची पद्धत आहे, आपल्या मेंदूमधून जी वेगवेगळी रसायनं स्त्रावतात, या रसायनाचा जो परिणाम आहे, या सर्व गोष्टीलाच मन असं म्हणतात. मग 90% हे अंतर्मन असतं आणि 10% हे बाह्यमन असतं. 90% अंतर्मन काम करतं, 10% बाह्यमन काम करतं. मग आपल्या ज्या सवयी आहेत या सवयी आपलं अंतर्मन नियंत्रित करत असतं. म्हणजेच काय आपल्या मेंदूची जी काम करण्याची पद्धत आहे, आपला जो मेंदू काम करतो त्यापैकी 90% काम हे आपलं अंतर्मन काम करत असतं, आणि हेच अंतर्मन आपल्या सवयीला चालत असतं. मग आपण कसे विचार करतो, आपण कसं काम करतो, हे सगळं आपलं अंतर्मन ठरवित असतं. बघा, कोणतीही सवय आता मला गाडी चालवायची चांगली सवय लागली आहे. गाडी चालवताना मी किती व्यवस्थित चालवतो, माझ्या डोक्यामध्ये असंख्य विचार असतात, एक हात चालवतो, मोबाईल आला मोबाईलसुद्धा हातात घेतो, अनेक कृती करता करता मी माझी गाडी चालवतो. कशामुळे गाडी चालवतो? कारण माझं अंतर्मन हे गाडी चालवायला नियंत्रित करत असतं. माझ्या बाह्यमनामध्ये जर अनेक विचार असले, मी इकडे तिकडे पाहत असलो, माझ्या बागी बसलेल्या मित्रासोबत जरी गप्पा मारत असलो, तरी माझं अंतर्मन अचूकपणे गाडी चालवत असतं. म्हणजे सर्वच्या सर्व सवयी या आपलं सबकॉन्शियस माइंड चालवत असतं. त्यामुळं जर 90% आपलं अंतर्मन काम करत असेल तर त्या 90% जर अंतर्मनात चांगल्या सवयी लागल्या तर, चांगल्या सवयी जर असतील तर 90% अंतर्मन चांगलं व्यक्तिमत्व बनविण्यासाठी काम करेल, यश आपल्या जीवनामध्ये मिळविण्यासाठी काम करेल, आनंद मिळविण्यासाठी काम करेल. मग नेमक्या आपल्या सवयी कोणत्या आहेत या गोष्टीवर आपल्याला विचार करणं खूप आवश्यक आहे. बघा, कोणतीही कृती ही 2 वेळा होत असते. चित्रकार एखाद्या कॅनव्हासवर ब्रश आणि पेंट लावायच्या अगोदर त्याच्या मेंदूमध्ये कोणतं चित्र काढायचं हे चित्र अगोदर उमटलेलं असतं.
जरी आपल्याला चित्रकार आता कोणतं चित्र काढतो हे माहीत नसलं तरी चित्रकाराला मात्र माहिती असतं की आज मला या कॅनव्हासवर कोणतं चित्र काढायचं आहे, म्हणजे कोणती कृती कोणतीही असो, समजा मला बाहेर जायचं, कुठंतरी मी डोक्यात विचार करतोय, मेंदूमध्ये विचार प्रक्रिया चालू असते मला कुठे जायचं, काय करायचं, कोणतं काम आणायचं, ते काम पहिल्यांदा मेंदूमध्ये होतं, नंतर दुसऱ्यांदा प्रत्यक्षात होत असतं. बघा हा सिद्धांत खूप महत्त्वाचा, कोणतंही काम हे दोन वेळा होत असतं, सर्वात पहिल्यांदा मेंदूमध्ये आणि नंतर प्रत्यक्षात. आता या स्लाईडमध्ये पाहूया, कपडे घेताना कुठेतरी आपण विचार करतो की कोणते कपडे घ्यायचे, कोणत्या रंगाची घ्यायचे, मला ते व्यवस्थित शोभतील का, सर्व गोष्टीचा विचार होतो. मग ती कपडे अगोदर आपण मेंदूमध्ये घेतो, नंतर प्रत्यक्ष जाऊन बिलिंग करतो. म्हणजे कोणतीही कृती पहिल्यांदा मेंदूमध्ये होते, नंतर प्रत्यक्षात बाहेर उमटत असते. त्यामुळं आपल्याला आपल्या मेंदूमध्ये नेमकं कोणती कामं सुरू आहेत हे माहिती आहे का, आपला मेंदू कसं काम करतो त्यानुसार आपण प्रत्यक्षात काम करतोय. आपला जर मेंदू आपल्या जीवनामध्ये यश मिळविण्याकरिता आपल्याला चांगल्या सवयी लागण्याकरिता जर काम करत असेल तर प्रत्यक्ष आपल्याकडून सुद्धा तसंच काम होईल आणि आपलं व्यक्तिमत्व सुद्धा आदर्श बनेल. त्यामुळं आपल्या मेंदूमध्ये नेमक्या कोणत्या कृती होतात, कोणते विचार होतात, कोणती कामं होतात हे जर आपल्याला माहिती झालं किंवा कोणती कामं आपल्या मेंदूमध्ये झाल्या पाहिजेत, कोणत्या सवयी आपल्या मेंदूला लागल्या पाहिजे हे जर आपल्याला माहिती झालं तर मग आपलं जीवन कसं असेल याचा आता थोडासा विचार करून बघा. बघा ज्ञान मिळविणारी जी आपली पाच ज्ञानेंद्रिय आहेत, मग ते जीभ आहे, डोळा आहे, कान आहे, नाक आहे, आपली त्वचा आहे, ही सर्व पाच ज्ञानेंद्रिय ही अवयव आहेत, आपल्या शरीराची अवयव आहेत. आपला मेंदू या पाच ज्ञानेंद्रियाकडून माहिती घेतो, त्या माहितीवर काम करतो, त्या माहितीची जपवणूक आपल्या मेंदूमध्ये करतो. ही पाच ज्ञानेंद्रिय फक्त ज्ञान घेण्याची एक साहित्य आहे, खरं ज्ञान कोण घेतो, आपला मेंदू. त्यामुळं सर्व काही आपल्या मेंदूमध्येच निर्माण होतं, तर जर मग त्या आपल्या मेंदूला कशा अचूक सवयी लावायच्या यावर आपल्याला विचार करावा लागेल. बघा आपल्या मेंदूचे दोन गोलार्ध असतात, एक डावा भाग एक उजवा भाग. एका गोलार्धामध्ये संवेदना घेणारी केंद्र असतात, आपल्या शरीराकडून संवेदना कुठल्या तरी एखाद्या स्किनला जरी टच झाला, एखादा मच्छर जरी बसला किंवा एखादी वेदना जरी एखाद्या शरीराच्या एखाद्या पार्टमधून निघाली तरी ती संवेदना देण्याचं काम एक गोलार्ध करतो आणि त्या संवेदनेवर प्रतिक्रिया देण्याचं काम हे दुसरा गोलार्ध करत असतो. समजा माझ्या हाताला चटका बसला, चटका बसला हा या बोटाच्या पेशीपासून ते माझ्या या सेन्सॉरी कॉर्टेक्सपर्यंत मॅसेज जातो आणि लगेच दुसऱ्या गोलार्धामधून हात ओढण्याची प्रक्रिया घडते. म्हणजे माझा मेंदू किती गतीनं काम करतो, किती फास्ट करतो, किती अचूक करतो. मग जर माझ्या मेंदूचं काम एवढं फास्ट असेल तर माझ्या मेंदूला चांगलं काम करण्याच्या सवयी कशा लावायच्या, कशा लागल्या जातात, या सर्व गोष्टीवर आपल्याला विचार करणं खूप आवश्यक आहे. बघा आपल्या मेंदूमध्ये 100 जास्त केंद्र हे मेंदूच्या वरच्या भागात असतात आणि ही सर्वच्या सर्व केंद्र स्वतंत्रपणे फक्त त्यांचंच काम करतात. आता उदाहरणार्थ ऐकण्याचं जी वेर्निक एरिया आपल्या मेंदूमध्ये केंद्र आहे ते फक्त ऐकण्याचंच काम करतं. बोलण्याचं जे ब्रोकाज एरिया आहे ते फक्त बोलण्याचंच काम करतं. ऑक्सिपिटल लोबमध्ये ऑक्सिपिटल कॉर्टेक्स हे फक्त निरीक्षण करण्याचंच काम करतं. किंवा वेगवेगळी जी मेंदूच्या वरच्या भागामध्ये 100 आहे ही फक्त त्यांचीच कामं करतात. परंतु याच्यासोबत एकमेव असं केंद्र आहे की ते केंद्र या 100 हातात हात घालून काम करतं, या 100 काम करतं एकच केंद्र. ते केंद्र कोणतं असेल, तर ते म्हणजे आपल्या कपाळावर दोन भुवयाच्या मधात असलेलं प्री फ्रोंटल कॉर्टेक्स. हे विचार करण्याचं केंद्र आहे, हे विचार करण्याचं केंद्र मेंदूच्या 100 काम करीत असतं. म्हणजेच काय, जसा मी विचार करतो तसाच मेसेज मी माझ्या मेंदूतील इतर केंद्राला देतो आणि माझी मेंदूची इतर केंद्र जसा या केंद्राकडून मेसेज जातो तसंच काम करतात. एखादी गोष्ट चांगली आहे किंवा नाही हे कोण ठरवतं, फक्त आपण डोळ्याने पाहतो, परंतु आपलं विचार करण्याचं केंद्र त्या डोळ्या केंद्राला आधी देतं की हे चुकीचं आहे किंवा हे बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट कानानं ऐकणं असो, बोलणं असो, विचार करणं असो, कोणत्याही कृतीमध्ये जसं माझं विचार करण्याचं केंद्र माझ्या इतर केंद्राला आदेश देतं तसंच काम करतो. कुठेतरी आपण विचार करतो मला बाहेर कुठे जायचं, म्हणून माझ्या शरीराचे सर्व पार्ट इकडे बाहेर जाण्यासाठी मदत करतात. हातापायी हालचाल असेल, गाडी काढणं असेल, सर्व असेल. हे कशामुळे होतं, कारण माझं विचार करण्याचं केंद्र जसं काम करतं तसाच मेसेज इतर केंद्रांना पोहोचवला जातो. त्यामुळं माझा मेंदू ही माझ्या विचार करण्याच्या केंद्राप्रमाणे काम करतो. म्हणजेच काय, माझ्या मेंदूला सवयी या माझ्या विचार करण्याच्या केंद्रापासून लागत असतात. बघा किती महत्त्वाचं आहे, माझ्या मेंदूला सवयी या माझ्या मेंदूच्या विचार करणाऱ्या केंद्रापासून लागत असतात. मग आपण नेमके कसे विचार करतो,
आपल्या विचार करण्याच्या पॅटर्नमुळं पद्धतीमुळं नेमक्या आपल्या मेंदूला कशा सवयी लागलेल्या आहेत, कोणत्या विचारामुळं कोणत्या सवयी लागलेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे. सोबतच माझ्या जीवनामध्ये खूप मोठे यश मिळविण्यासाठी, आनंद मिळविण्यासाठी, आरोग्य मिळविण्यासाठी, प्रगती करण्यासाठी नेमके मी माझ्या मेंदूला कोणते विचार करायला भाग पाडलं पाहिजे, माझ्या मेंदूला कोणत्या प्रकारच्या सवयी लावल्या पाहिजेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे. कारण जर आपण आपल्या मेंदूला चांगल्या सवयी लावू शकलो तर आपलं व्यक्तिमत्व हे चांगलं बनणार, आपल्या जीवनामध्ये यश भेटणार, आपल्या जीवनामध्ये आनंद भेटणार, आपल्या जीवनामध्ये सुखशांती भेटणार, आपल्याला स्वतःला आरोग्य, आपल्या कुटुंबाला आरोग्य प्राप्त होणार. हे कधी होईल? जेव्हा माझं मेंदूचं विचार करण्याचं केंद्र काम करेल, इतर केंद्रांना तसा मेसेज देईल, त्यांच्या जोडण्यात तशा होतील, इतर केंद्रासोबतच्या जोडण्यात तशा होतील, आणि जेव्हा माझ्या अंतर्मनामध्ये ते सगळं रुजलं जाईल तेव्हा अंतर्मन अप्रत्यक्षपणे सातत्याने ते काम करत राहतं आणि मगच ते माझ्या जीवनामध्ये येतं. मग हे माझ्या जीवनामध्ये आणण्याकरिता खूप मोठी एक प्रोसेस आहे. मग ही प्रोसेस कशी आहे? मेंदूला नेमक्या कोणत्या विचाराची आपण सवय लावावी, त्यासाठी आपण मेंदूला सूचना कशा द्याव्या, कोणत्या वेळेस कसे विचार करावेत, सकाळी उठल्याबरोबर कोणते विचार असावेत, झोपताना कोणते विचार असावेत, दिवसभरामध्ये कोणत्या इमेजेस आपल्या डोळ्यासमोर नाचल्या पाहिजेत हे सर्व आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. जर तुम्ही माझ्या सुजान पालकत्व या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, त्यावर कमेंट्समध्ये एक वाक्य कमेंट करायलासुद्धा विसरू नका. सोबतच माझ्या या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटलं पाहिजे याकरिता बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायलासुद्धा विसरू नका. एवढंच मी तुम्हाला आज येथे सांगतो आणि आज येथेच थांबतो. थँक्यू, धन्यवाद.